म्हाडाच्या परीक्षांसंदर्भातली एक मोठी बातमी आहे. म्हाडाची परीक्षा आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. 29 आणि 30 जानेवारीला ही परीक्षा होणार होती, ती आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वेदांत नेहमी याबद्दल माहिती देतील. वेदांत, आपण बघितलं तर दुपारी एमपीएससी मार्फत ज्या 3 परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, त्याचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आणि त्यातल्या 2 परीक्षा या 29 आणि 30 जानेवारीला होत्या आणि त्याच दिवशी म्हाडाच्या परीक्षा सुद्धा नियोजित होत्या. त्यामुळे 29 आणि 30 जानेवारीला ज्या म्हाडाच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये क्लस्टर 6 मधील सहाय्यक वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंक लेखक या संवर्गातील या परीक्षा आहेत. त्या परीक्षा म्हणजे 29 आणि 30 जानेवारीच्याच परीक्षा या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. तर इतर ज्या परीक्षा आहेत म्हाडाच्या, त्या नियोजित वेळापत्रकानुसारच होतील असं म्हाडाकडनं सांगण्यात आलंय. अश्विन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.